संतनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरात उन दिवसाढवळा अवैध रेतीची वाहतूक होत आहे. आजूबाजूच्या खेड्यांमधून सुद्धा अवैध प्रकारच्या गौण उत्खननाची माती व मुरुम यांचा भरमसाठ उपसा होत आहे. हे सर्व खुलेआम सुरू असताना महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्व काही सुरळीत सुरू असल्याची चर्चा होताना दिसत आहे. शेगाव तालुक्यातील माणेगाव येथील अवैध प्रकारे होणारे गौण उत्खनन व अवैध प्रकारे होणारी मातीची वाहतूक व अवैध विनापरवाना असलेले विटांचे भट्टे थांबवण्याकरिता तहसीलदार यांना वरिष्ठ कार्यालयातून आदेश आलेले असताना सुद्धा व कार्यवाहीचे अधिकार तहसील प्रशासनाकडे असताना सुद्धा तहसील कार्यालयाकडून केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम केले जात असल्याचे बोलले जात आहे. मानेगाव येथील वीट भट्टी बंद करण्याकरिता विभागीय आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या महसूल प्रशासनाला आदेश आलेले असताना सुद्धा योग्य ती कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने मानेगाव येथील वीट भट्ट्या जोरात चालू आहेत. या उलट वीट भट्ट्यांची तक्रार करणाऱ्या व्यक्तींना तहसीलचे प्रशासन अधिकारी धमकावत असल्याचे बोलले जात आहे. अमरावती विभागाचे महसूल आयुक्त यांनी वेळीच दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत. MCN न्यूज करिता रवी शेगोकार, शेगाव. शेगाव तालुक्यातील मानेगाव येथील अवैध वीट भट्ट्या मोठ्या जोमात चालू आहेत. तरी या वीट भट्ट्यापासून प्रदूषण होत असल्यामुळे आम्ही शेगाव तहसील कार्यालय यांना बऱ्याच वेळा निवेदन दिले, तक्रारसुद्धा केल्या, उपोषणसुद्धा केले, तरीसुद्धा या ठिकाणी समाधान सोनवणे यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही उपोषण करूनसुद्धा आम्हाला त्यांनी एक नोटीस दिलं की आमच्याकडे काहीही नाही आहे, हे पाटबंधारे विभागाकडे आहे. आम्ही पाटबंधारे विभाग यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्याकडे नाही आहे, ते त्यांच्याकडे आहे. असं आमचं इकडं तिकडे पोलकाल चालू आहे, आम्हाला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळाला नाही आहे. आज रोजी मी या ठिकाणी तक्रार घेऊन तहसीलदार समान सोने यांच्याकडे आलो. त्यांनी मला एकच सांगितलं, तुम्ही माझ्या नावाचा नेहमी नेहमी उल्लेख का करता, समाधान सोडणे समाधान सोडणे असं तुम्ही का करता आहात. त्या आपल्या शेगाव तहसील कार्यालयाला पाटबंधारे विभाग यांनीसुद्धा नोटीस दिलेली आहे आणि बुलढाणा अमरावती इथून सुद्धा त्यांना नोटीस आलेली आहे. तरीसुद्धा यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. तरी आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय मिळून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे.